विकासाची ही नवीन कथा लिहिण्याकडे प्रवृत्त भास्कर जाधव 25 वर्षांपर्यंत आमदार राहून जनतेच्या समस्यांना आपली समस्या मानून मनापासून काम करत आहेत. आपल्या मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शंकाचे निरसन केले आहे. येथे येण्याजाण्याची मोठी समस्या होती, पण ह्यांनी अनेक पुलांचे निर्माण करून कायम येण्याजाण्याच्या समस्येला दूर केले. ह्यात पोसरे व गोंधळे गावाचे पूल प्रमुख आहेत. अतिवृष्टीने क्षतिग्रस्त झालेल्या पोसरे गावांचा धरण बांधायच्या पूर्ण दुरुस्ती करण्यासाठी ह्या जमिनी नेत्याने 50 लाख रुपयांची धनराशी मिळवून ह्यांची समस्या दूर केली. गोंधळ आणि पोसरे ही दोन गावं जोडण्यासाठी जो अप्रोच तयार झालेला आहे, अजूनही त्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे. मातीकरण काम चालू आहे. त्या रस्त्यासाठी साहेबांनी बजेटमधून 91 लाख रुपये तरतूद केली आणि पोसऱ्याकडे जाणं हा जोडणारा जो भाग आहे तो 225 मीटर अप्रोच त्यासाठी त्या ठिकाणी हा जोडला गेला. आणि गोंधळ साईडला मला वाटतं काहीतरी साधारण 150-200 मीटर अप्रोच त्यासाठी त्या ठिकाणी जोडला गेला. आणि अशा पद्धतीने हा जर पूल उद्या तयार झाल्यानंतर या परिसरातील या 25 गावं आहेत, मग पोसरं, गोंधळ, दोणवली, गांगराई, चिवेली, वाघिवर, मजरे कौंडर तामणे या सगळ्या गावांना हा मार्ग अतिशय सोयीस्कर होईल आणि दळणवळणासाठी हा अतिशय फायदेशीर ठरेल. असेच ह्यांनी 2,75 लाखांचा निधी खर्च करून वडद वाघिवरे पुलाची निर्मिती केली, ज्यामुळे जनतेची येण्याजाण्याची समस्या दूर झाली. ह्या दिशेने आपले पुढील पाऊल उचलत कर्मयोगी जाधव यांनी पालशेत रामाडीवाडी पुलाचे निर्माण करून पालशेत अग्रेवाडी व शेजारील 4 गावांना येण्याजाण्याची समस्या दूर केली. यामुळे ह्या 4 गावांच्या लोकांना, आदर नागझरी येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या येण्याजाण्यासाठी आणि शेतकरी आपल्या शेतामध्ये ह्या पुलाचा उपयोग करू शकतील. जर भविष्यात पालशेत बाजारातील पेठेतील पूल बंद झाला तर ह्या नवीन पुलाचा उपयोग लोक पर्यायी रूपाने करू शकतील. नमस्कार, मी आशिक अली साबळे, वरदगावचा रहिवासी आहे. गुहागर तालुक्यात माझे गाव मोडतू. मी ह्या पहिली आघाडीच्या अगोदर इथे होडीने प्रवास चालायचा. इथे दळणवळणासाठी वाघविरे गाव मोलमजुरी करण्यासाठी आमचे वरदगावचे लोक वाघविऱ्यामध्ये जातात व तिथून हे प्रवास चालू असायचा. व त्यासाठी आम्ही आमदार आमचे लाडके आमदार भास्कर शेठ जाधव यांच्यासाठी आम्ही मागणी केलेली पुलाची होती. आम्हाला ही मंजूर झालं, आम्हाला एक मिळले. त्याच्या 30 वर्षे ह्या गावात राहतो आणि ह्याच्या पूर्वी जे आहे, ह्या पूल बनण्याच्या पूर्वी ह्यातले लोक जे आहेत ते होरीने प्रवास करायचे आणि त्यावेळीस जे आहे काही लोक वाहून पण जायचे. लोकांची गैरसोय होती, लोक घाबरत ह्या प्रवास करायसाठी. आणि माझा गाव वाघिवरे आहे, तो चिपळगावात मोडतो. वडदगाव जो आहे गुहागर तालुक्यात मोडतो. आणि जी आहे हे दोन्ही गावांनी मिळून, ग्रामपंचायतीने मिळून ही जी मागणी केली भास्कर शेठजवळ, आणि भास्कर शेठनी ही पूल जे आम्हाला मंजूर करून जे आता पूल आता हे चालू झालेलं आहे. आणि इथून गाड्या ज्या जातात गुहागर साईडमध्ये ते 10-12 किलोमीटरचा फरक पडतो. मी वाघिवरे सरपंच वैदा इकलास साबळे. पावसाळ्यामध्ये आमच्या या दोन गावांशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे भास्कर शेठची मागणी केल्यावर भास्कर शेठनी तुरंत ही ब्रिज मंजूर केली. त्यांनी आमच्या ही दोन गावाला होणारी गैरसोय दूर झाली. त्याबद्दल मी भास्कर शेठचा माझ्या व माझ्या वाघिवरे गावाच्या ग्रामस्थाच्या वतीने आभार मानते. ए भगवे, आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा. अरे भगवे, आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा. जात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना.